सबस्क्राइब करा टेक्निकल टीचर चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करा नवीन व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी. नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. या व्हिडिओमध्ये आज आपण एक्सेलचे काही फॉर्म्युले आहेत की ते फॉर्म्युले शिकून तुम्ही तुमचं काम कमी वेळामध्ये करू शकता आणि आपल्या शाळेमध्ये स्मार्ट टीचरच्या नावाने तुम्ही ओळखले जाऊ शकता. तर कोणते फॉर्म्युले आहेत त्यांचा आपण अभ्यास करूयात. चला तर सुरू करूयात आजचा व्हिडिओ. शिक्षकांसाठी उपयुक्त असे एक्सेलचे फॉर्म्युले जे आपण आता शिकणार आहोत त्यांची मी एक एक्सेल फाईल तयार केली आहे, त्यामध्ये हे फॉर्म्युले तयार आहेत. पहा, सुरुवातीला जर तुम्हाला स्मार्ट टीचर बनायचं असेल तर तुम्हाला इफचा हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरता येणं फार गरजेचं आहे. तर हा फॉर्म्युला वापरून आपण कशाप्रकारे आपलं काम जे आहे ते सोपं करू शकतो, तर या ठिकाणी मी क्लिक करतो. पहा इफ, तर या ठिकाणी पहा आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे गुण असतात आणि त्या गुणांनुसार आपल्याला श्रेणी काढायची असते. तर श्रेणी काढण्यासाठी 55 जर असेल तरी तर आपल्याला वर्गांतर रेफर करावं लागतात. म्हणजे 91 वरती असेल तर आपल्याला तो विद्यार्थी A1 असायला हवा, 81 ते 90 असेल तर तो विद्यार्थी आपल्याला A2 असायला हवा. आपल्याला वर्गांतर सर्वांना माहीत आहेत. मग या वर्गांतरांच्या सहाय्यानं आपण असं मॅन्युअली जर इथं टाईप करत बसलो तर विद्यार्थी आपल्याला माहीत आहेत की पहिलीपासून 8वीपर्यंत जर आपल्याकडे वर्ग असतील किंवा 5वी ते 8वी आपल्याकडे वर्ग असतील तर आपल्याला खूप जास्त वेळ लागणार आहे. परंतु हा जो इफचा जो फॉर्म्युला आहे या इफच्या फॉर्म्युल्यानं हे श्रेणी काढण्याचं जे काम आहे ते एकदम सोपं होणार आहे. तर सुरुवातीला पहा काय करणार आहोत, मी इज इक्वल टू हे टाईप करणार आहे. त्यानंतर इथे एक सिंटॅक्स दिलेला आहे की त्या अशा पद्धतीनं तुम्ही इफचा फॉर्म्युला हा तयार करू शकता. तर हा मी सिम्पली कॉपी करून घेणार आहे. यानंतर मी Ctrl+C दाबत आहे, इज इक्वल टू आहे, तर या ठिकाणी हा फॉर्म्युला मी होतं पेस्ट करणार आहे आणि एंटर मारणार आहे. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला करेक्ट करून घेणार आहे. तर या ठिकाणी पहा इफ G6 असं हे म्हणत आहे. पहा तर G6 नको आहे आपल्याला. तर या ठिकाणी G6 ऐवजी आपल्याला हा जो B2 आहे हा यायला हवा. तर मी फॉर्म्युलामध्ये G6 ऐवजी मी B2 जे आहे हे जरा रिप्लेस करून घेतो. तर पहा रिप्लेस झालेला आहे, फॉर्म्युला तयार झालेला आहे. तर या ठिकाणी पहा की हा विद्यार्थी 55 जर मार्क असतील तर K1 येतो आहे. तर हा इफचा हा फॉर्म्युला आहे. हा इफचा फॉर्म्युला जर तुम्ही वापराय शिकला तर वर्गाच्या श्रेण्या ज्या आहेत तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काढू शकता. आणि बरेचसे शिक्षक हा फॉर्म्युला वापरतही असतील. जर तुम्हाला येत नसेल तर शिकून घ्यायचा सिंटॅक्स या ठिकाणी दिलेला आहे या एक्सेलच्या फाईलमध्ये. या ठिकाणी जर तुम्ही डबल क्लिक केलं तर डबल क्लिक केल्यानंतर हे अशा प्रकारे कॉम्प्युटर या विद्यार्थ्यांचे सर्वांचे एका सेकंदामध्ये फॉर्म्युले सगळे वापरून तुमच्या श्रेण्या ज्या आहेत गुणानुसार श्रेणी हे काढणार आहे. पहा तर अशा प्रकारचा तुम्ही इफ हा फॉर्म्युला वापरू शकताय. पहा आणि आपलं काम जे आहे ते कमी करू शकताय. यानंतर पुढचा जो फॉर्म्युला असणार आहे तो म्हणजे लार्ज. हा लार्ज फॉर्म्युला आपण कशासाठी वापरायचा आहे, तर याआधी मी 2-3 व्हिडिओ टाकलेले आहेत की त्या व्हिडिओमध्ये मी लार्ज हा फॉर्म्युला तुम्हाला वापरून दाखवलेला आहे. पहिला जो व्हिडिओ आहे तो म्हणजे 9वीचा निकाल करण्यासाठी तुम्ही जे फॉर्म्युला वापरणार आहात त्यामध्ये लार्ज हा फॉर्म्युला वापरलेला आहे. तर त्या ठिकाणी किंवा विद्यार्थ्यांच्या ज्या विशेष प्रगती किंवा आवश्यक सुधारणा हे जे काढण्यासाठी पण हा लार्ज हा फॉर्म्युला वापरला आहे. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसेल तर या व्हिडिओच्या आय बटनामध्ये तुम्हाला याची लिंक मिळेल, त्याच्यावर क्लिक करा आणि तो व्हिडिओ पहा आणि तुम्हाला लार्ज फॉर्म्युला हा कशा पद्धतीनं वापरायचा आहे हे तुम्हाला कळून जाईल. पहा तर या ठिकाणी लार्ज फॉर्म्युला जो आहे तर या ठिकाणी पहा विद्यार्थ्यांचे गुण असतात की ते गुण जे आहेत या गुणांनुसार आपल्याला विद्यार्थ्यांचे नंबर काढायचे असतात. किंवा लार्ज जे आहेत किंवा मॅक्झिमम विद्यार्थ्यांचे सर्वात जास्त गुण असणारा विद्यार्थी जो आहे तो 1 येत असतो. तर हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरू शकतो. पहा तर लार्जचा सिंटॅक्स आहे इज इक्वल टू LARG. त्यानंतर कुठपासून कुठपर्यंत हा विद्यार्थी आपण विद्यार्थ्यांचे मार्क टाईप केलेले आहेत तिथपर्यंत याचं जे रेंज आहे ती द्यावी लागते. त्यानंतर आपल्याला हा लार्ज विद्यार्थी 1 हवा आहे की 2 हवा आहे त्या पद्धतीनं आपण काढू शकतो. पहा तर या ठिकाणी हा आलेला आहे 1 विद्यार्थी 825. तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी 825 मार्क असणारा विद्यार्थी हा सर्वात जास्त गुण असणारा विद्यार्थी आहे. पहा या ठिकाणी 825 आहे, 825 जास्त नाही आहे. तर या ठिकाणी लार्ज 1. त्यानंतर तुम्ही जर या ठिकाणी जर नंबर टाकून घेतले तर तुम्हाला आणखी हा फॉर्म्युला सोपं होऊन जाणार आहे. ठीक आहे, समजा हे अनुक्रमांक असतील. त्यानंतर या ठिकाणी आहे विद्यार्थ्याचा लार्ज फॉर्म्युला, हा
हा लार्ज फॉर्म्युला जर आपण कॉपी करून घेतला, या ठिकाणी एकच्या ऐवजी जर आपण या सेलचं लोकेशन जर दिलं तर 825 आपण तीन नंबर काढण्यासाठी हे वापरू शकतो पा। यानंतर हा जो फॉर्म्युला आहे मी खाली ओढत आहे पा, तर यामध्ये हे दाखवणार आहे तीन नंबरचा विद्यार्थी कोण असणार आहे, त्यानंतर सॉरी दोन नंबरचा विद्यार्थी, या ठिकाणी तीन नंबर, म्हणजे वर्गातले जे तीन नंबर आहेत ते लार्जच्या फॉर्म्युलाच्या सहाय्याने आपण ऑटोमॅटिक काढू शकतो। यासाठी आपल्याला या ठिकाणी तुलना करण्याची काहीही आवश्यकता नाही आहे, हे फॉर्म्युला वापरा, निकालामध्ये हे फॉर्म्युले सेट करा आणि आपला विद्यार्थ्यांचे जे नंबर आहेत ते ऑटोमॅटिक काढू शकता। म्हणजे स्मार्ट बनण्यासाठी लार्ज हा फॉर्म्युला येणं फार गरजेचं आहे। त्यानंतर आपण पुढचा फॉर्म्युला आहे तो पाहूयात पा, लार्ज नंतर स्मॉल। शक्यतो आपण स्मॉल वापरत नाही, तरी पण विद्यार्थ्यांचे जे आवश्यक सुधारणा हा जो व्हिडिओ तुम्ही जर पाहिला असेल तर त्या ठिकाणी मी हा स्मॉल फॉर्म्युला वापरलेला आहे। तर ह्या स्मॉल फॉर्म्युलाचा सिंटॅक्स लार्ज सारखाच आहे, फक्त लार्जच्या ऐवजी स्मॉल द्यायचं आहे। किती नंबरचा तुम्हाला स्मॉल हवा आहे तो या ठिकाणी एक म्हणजे तो द्यायचा आहे, अशा प्रकारे तुम्ही देऊ शकताय। तर स्मॉल हा फॉर्म्युला अशा पद्धतीने तुम्ही शिकू शकताय। यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे मॅक्स। तर हा फॉर्म्युला आपण कसा वापरायचा आहे पा, मॅक्स म्हणजे यामध्ये मॅक्झिमम जे मार्क असणार आहेत, इथपासून या ठिकाणची जी रेंज आहे यामध्ये मॅक्झिमम जे मार्क असणार आहेत ते मॅक्झिमम मार्क आपल्याला या ठिकाणी हवे असतील तर तो हा फॉर्म्युला, म्हणजे लार्ज सारखाच हा फॉर्म्युला आहे परंतु या मॅक्झिममध्ये एक दोन तीन हे नंबर काढता येत नाही, लार्ज या फॉर्म्युलामध्ये तुम्ही एक दोन तीन कितीही नंबर काढू शकता। तर एकच जर तुम्हाला मॅक्झिमम हवा असेल तर मॅक्झिमम हा फॉर्म्युला वापरा, किंवा याच्याऐवजी लार्ज जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। याचा सिंटॅक्स इथे दिलेला आहे, तर B2 to B25 म्हणजे इथपासून ती रेंज आहे आणि मॅक्झिमम एंटर केल्यानंतर येत आहे। यानंतर पुढचा जो फॉर्म्युला आहे तो म्हणजे इफ एरर। आता इफ एरर हा फॉर्म्युला आपण जास्त वापरत नाही, परंतु जर एखादा फॉर्म्युला आपण दिला आणि तो फॉर्म्युला जर एखाद्या कंडिशनमध्ये तो मॅच होत नसेल आणि मॅच झालं नाही तर त्या ठिकाणी तो NA म्हणजे नॉट ॲप्लिकेबल किंवा रेफरन्स चेक असं आपल्याला दाखवत असतं, तर त्या तसं दाखवू नये यासाठी आपण इफ एरर हा फॉर्म्युला वापरू शकतो पा। तर या ठिकाणी पा, आता हा जो फॉर्म्युला आहे तर या ठिकाणी एरर दाखवत आहे की अशा प्रकारचा फॉर्म्युला आपण देऊ शकत नाही आहे, कारण या ठिकाणी एक्स नाही आहे। तर इज इक्वल टू समजा इफ कंसामध्ये एक मिनटं इज इक्वल टू इफ कंसामध्ये बरोबर जर समजा एक्स असेल तर यानं आपल्याला असं दाखवायला हवं आहे। तर या ठिकाणी पहा, हा फॉर्म्युला चुकतो आहे, तो नेम म्हणतो आहे की एक्स हा नेम इथं नाहीच आहे, हा फॉर्म्युला काम करू शकत नाही। मग असं जर आले असेल आणि आपल्याला जर हा नको असेल किंवा इथं जर ब्लँक हवा असेल तर आपण या ठिकाणी हा इफ एरर हा जो फॉर्म्युला आहे हा देऊन या ठिकाणी ब्लँक तुम्ही देऊ शकता, किंवा तुम्हाला जे हवं आहे ते या ठिकाणी ह्या डबल इन्वर्टेड कॉमामध्ये टाकू शकता। तर या ठिकाणी आपल्याला कंस पूर्ण करायचा आहे, तर हा एरर निघून गेलेला आहे, कोरं दिसत आहे। तर अशा प्रकारे इफ एरर हा जो फॉर्म्युला आहे हा तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। यानंतर दुसरा आहे तो म्हणजे राऊंड फॉर्म्युला। तर हा फॉर्म्युला पगार बिल तयार करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या मार्कासाठी हे आपल्याला हवे असतात पा। तर राऊंड हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला म्हणजे समजा 769.4 हे मार्क आहेत आणि आपल्याला या ठिकाणी दशांश चिन्हामध्ये हे मार्क नको आहेत, आपल्याला पूर्णांकामध्ये हे मार्क हवे असतील तर तुम्ही हा राऊंड फॉर्म्युला वापरू शकता। इज इक्वल टू राऊंड हे टाईप करायचं आहे, राऊंड केल्यानंतर कोणत्या सेलमधलं आपल्याला राऊंड हवं आहे ते द्यायचं आहे, त्यानंतर आपल्याला शून्य जर दिलं तर काय होणार आहे तर ते पूर्णांकात दाखवणार आहे। म्हणजे 769.4 असेल तर 769 दाखवणार आहे, त्यानंतर जर 825.5 म्हणजे 826 असं दाखवणार आहे। यानंतर राऊंड हा फॉर्म्युलाचा वापर आपण सातव्या वेतन आयोगामध्ये तुम्हाला जर इन्क्रीमेंट काढायची असेल तर इन्क्रीमेंट काढण्यासाठीसुद्धा हा फॉर्म्युला वापरू शकताय पा। तर या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी फक्त -2 जर तुम्ही टाकलं तर हे 800 दाखवत आहे, म्हणजे 769.69 पुढची संख्या जर दाखवायची असेल तर 800 जे पे मॅट्रिक्स आहे त्या पे मॅट्रिक्समध्ये तुम्ही ज्यावेळेस फॉर्म्युले तयार करणार आहात किंवा जर तुम्ही सातव्या वेतन आयोगानुसार जर पगार काढण्यासाठी इन्क्रीमेंट काढणार असाल तर हा राऊंड फॉर्म्युला जो आहे तो फार उपयुक्त आहे। आणि या ठिकाणी जर तुम्ही एक जर टाकलं -1 तर काय होणार आहे पा, 770 म्हणजे 769 पाठीमागची संख्या दाखवणार आहे, किंवा 769 म्हणजे नेमकं किती येणार आहे 770, ते सहाव्या वेतन आयोगासाठी हा फॉर्म्युला उपयुक्त होता।
सातव्या वेतन आयोगामध्ये इथं मायनस टू करायचं आहे. तर अशा प्रकारे हा राऊंड फॉर्म्युला तुम्ही शिकू शकताय आणि स्मार्ट बनू शकताय. पहा, त्यानंतर पुढचा फॉर्म्युला असणार आहे तो म्हणजे मंथ. आता हा जो फॉर्म्युला आहे, समजा या ठिकाणी माझी जन्मतारीख आहे 24/10/1987 ही माझी जन्मतारीख आहे आणि या जन्मतारखेमधला मला फक्त महिना हवा आहे. म्हणजे समजा या ठिकाणी जर मला महिना हवा असेल तर मी हा फॉर्म्युला वापरणार आहे. मंथ मंथ देणार आहे, कोणत्या सेलमधलं मला मंथ काढायचं आहे ते या ठिकाणी फक्त. आता इथं 24/10/1987 आहे, समजा मी 24/11 जर केलं तर या ठिकाणी 11 दाखवणार. पहा, तुम्हाला जर असं मंथ वगैरे जर काढायचं असेल एखाद्या विद्यार्थ्याचं किंवा आणखी जर काही म्हणजे याच्याशी रिलेटेड जर तुम्हाला काही करायचं असेल तर तुम्ही मंथ हा फॉर्म्युला वापरू शकता. यानंतर पुढचा फॉर्म्युला असणार आहे तो म्हणजे इयर किंवा डे. आता इयर किंवा डे, तर जन्मतारखेनंतर जर समजा जसं आपण मंथ काढलं तसं जर तुम्हाला इयर काढायचं असेल तर फक्त इयर हा फॉर्म्युला वापरू शकताय. या जन्मतारखेमध्ये जर तुम्हाला फक्त डे हवा असेल तर हे डे तुम्ही या ठिकाणी काढू शकताय. तर हे फॉर्म्युले स्वतः मी तयार केलेले आहेत आणि हे स्वतः मी वापरत आहे. तर हे कुठे वापरत आहे हे मी व्हिडिओच्या शेवटी दाखवणार आहे. पहा, तर अशा प्रकारे तुम्ही मंथ, इयर आणि डे हा फॉर्म्युला वापरू शकता. यानंतर लेफ्ट, मिड आणि राईट हे फॉर्म्युले पण फार उपयुक्त आहे. तर या ठिकाणी जर समजा आता मी ज्या संस्थेमध्ये काम करतो, रयत शिक्षण संस्थेमध्ये, तर त्या ठिकाणी आम्हाला SKN म्हणजे पगाराचा 1% जो जी रक्कम आहे ती आम्हाला भरावी लागते. तर ही पगाराची 1% रक्कम जर भरायची असेल तर त्यासाठी जो पगार असेल त्याचे जे सुरुवातीचे 3 अंक जे आहेत हे आम्हाला कट करून द्यावे लागतात. तर मग हे 285 हे आपण टाईप करण्यापेक्षा यासारखा लेफ्ट हा जो फॉर्म्युला आहे यानं हे मी तयार करत असतो. पहा, तर लेफ्ट दिल्यानंतर ज्या सेलमध्ये तुम्हाला लेफ्टचे म्हणजे डावीकडचे अंक हवे असतील तर लेफ्ट तुम्ही वापरू शकताय. किती अंक हवे असतील तुम्हाला, जर समजा 4 अंक हवे असतील तर या ठिकाणी 3 ऐवजी 4 टाईप करा, तर 4 येणार आहेत. म्हणजे या ठिकाणी जे अंक टाईप कराल त्या पद्धतीने येणार आहे. त्यानंतर मिड, म्हणजे समजा लेफ्टचे पण नको राईटचे पण नको आपल्याला, होतं मधले हवे असतील तर मिड फॉर्म्युला वापरा. सेलचं लोकेशन द्या. त्यानंतर 2, आता इथं पहा तुम्ही इथं पाहू शकता की 285 याने यानं काय केलेलं आहे की 85 दाखवलं आहे. हे 2 म्हणजे हा 2 पासून सुरुवात, म्हणजे 1 सोडून दिल्यानंतर हे 2 दाखवणार आहे आणि 2 नंतर किती दाखवणार आहे अंक, तर 2. तर या ठिकाणी जर मी 3 टाईप केलं तर या ठिकाणी 856 दाखवायला हवं आहे. पहा, बरोबर आहे, 856. त्यानंतर या 2 नंतर जर मी या ठिकाणी पुन्हा 3 जर टाईप केलं तर ते 567 शेवटचे 3 अंक, म्हणजे पहिले 2 ते सोडून देत आहे, तिसऱ्यापासून सुरू करत आहे. यानंतर राईट, तर लेफ्टचा ऑपोजिट जो फॉर्म्युला असणार आहे तो म्हणजे राईट. तुम्हाला जर समजा उजवीकडनं अंक हवे असतील तर राईट वापरू शकताय. अशा प्रकारे तुम्ही जर तुमचा काही प्रोजेक्ट असेल तर त्यासाठी हे फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. पहा, लेफ्ट, मिड आणि राईट उपयुक्त आहेत, मी वापरलेले आहेत, शेवटी दाखवणार आहे. यानंतर फी लुकअप हा जो फॉर्म्युला आहे 9वीच्या निकालासाठी फार उपयुक्त आहे. पहा, तर काय करायचं आहे, फी लुकअप म्हणजे समजा एक पॅरामीटर आपल्याला हवा आहे की समजा 4.3 आलेलं असेल तर आपल्याला 4 नको आहे. इथं तुम्ही इफ हा फॉर्म्युला वापरू शकताय, पण इफ या फॉर्म्युलाचं लिमिटेशन असं आहे की तो फॉर्म्युला एका सेलमध्ये तुम्ही फक्त 64 वेळा, म्हणजे 64 टाईम्स फक्त तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला जर 65 वेळा जर यूज करायचा असेल इफ तर तुम्ही तो वापरू शकत नाही आहे. तर त्यासाठी हा व्ही लुकअप हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. अशा पद्धतीने तुम्ही कितीही मोठा पॅरामीटर सेट करू शकताय आणि त्या बदल्यात इकडच्या रकान्याच्या बदल्यात जर तुम्हाला काय हवं असेल तर तुम्ही ती ह्या रकान्यामध्ये टाईप करायचं आहे. आता मी समजा इथं 4.3 ऐवजी मला जर 4 हवं असेल किंवा 4.6 ऐवजी मला जर 5 हवं असेल तर मी अशा प्रकारे देणार आहे. आणि समजा ही हा व्हॅल्यू आहे, ह्या व्हॅल्यूच्या संदर्भात जर मला काय हवं असेल तर त्या ठिकाणी मी हा फॉर्म्युला तयार करणार आहे. फॉर्म्युला करत असताना सोपं आहे. पहा, व्ही लुकअप टाईप करायचं आहे. यानंतर हे 2 जे सेल आहेत हे 2 सेल सिलेक्ट करायचे आहेत. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समजा हा 4.4 जर मॅच झाला तर हे यायला हवं, तर हा 1 रकान असेल आणि आपल्याला दुसऱ्या रकान्यावरती म्हणून 2. जर तिसऱ्या रकान्यावर जायचं असेल तर तुम्ही तर 3 टाईप करू शकता. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आउटपुट हवं आहे, म्हणजे जर हे हवं असेल तर या ठिकाणी फॉर्म्युला जरा चुकलेला आहे. या ठिकाणी एक्झॅक्ट मॅच हवं आहे की कसं आहे ते या ठिकाणी दाखवणार आहे. बा, तर या ठिकाणी आपल्याला सेलचं लोकेशन द्यायचं राहिलेलं आहे. यानंतर 2 आणि जर 0 दिलं तर
या ठिकाणी आपण फॉल्स म्हटलं तर एक्झॅक्ट मॅच होणार आहे. ॲप्रॉक्सिमेटली मॅच हवायचं असतं, आपण ट्रू येतं टाईप करू शकतो. एंटर केल्यानंतर हे दाखवणार आहे. इथं 5.4 म्हणजे 5 आलेलं आहे. मी जर या ठिकाणी समजा 5.7 जर टाईप केलं तर कम्प्युटर आपल्याला काय दाखवणार आहे, 5.7 ऐवजी इथं 6 दाखवणार आहे. तर अशात तुम्हाला कुठं काम असेल तर तुम्ही हा व्ही लुकअपचा फॉर्म्युला वापरू शकता. यानंतर इंडेक्स आणि मॅच नवीच्या निकालामध्ये मी हे वापरलेलं आहे. बा विद्यार्थ्यांचे मार्क असतील आणि त्या ऐवजी आपल्याला जर विद्यार्थ्याचं नाव यायला हवं असेल तर हा फॉर्म्युला आपण वापरू शकता. फॉर्म्युला जरासा मोठा आहे पण तुम्ही करू शकताय, काही अडचण नाही आहे. तर इंडेक्स फॉर्म्युला या ठिकाणी मी वापरलेला आहे. बा समजा मला हे विद्यार्थ्यांचे मार्क आहेत आणि या विद्यार्थ्यांच्या मार्कामध्ये जर मला पहिला नंबर काढायचा असेल किंवा दुसरा नंबर काढायचा असेल किंवा तिसरा नंबर जर काढायचा असेल तर मी काय करायला हवं, तर त्यासाठी हा फॉर्म्युला मी वापरू शकतो. बा तर हा फॉर्म्युला मी तुम्हाला तयार करून दाखवतो. तर या ठिकाणी आपण इंडेक्स वापरणार आहोत, इज इक्वल टू इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका. तर इंडेक्स आपण वापरत असताना समजा आपल्याला विद्यार्थ्याचं समजा इथले अंक आपल्याला हवे असतील किंवा विद्यार्थ्याचं नाव काढायचं आहे तर एवढं हे सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर यानंतर आपल्याला सोल्प्युरम देऊन मॅच हा फॉर्म्युला वापरायचा आहे. हा फॉर्म्युला कसा वापरायचा आहे मी पुढं मॅच हा फॉर्म्युला दाखवणारच आहे. तर मॅच वापरायचा आहे, आपल्याला काय मॅच व्हायला हवं आहे, तर आपल्याला लार्ज म्हणजे एक नंबरचा आपल्याला विद्यार्थी शोधायचा आहे. तो कुठून शोधणार आहोत, आपण विद्यार्थ्याच्या मार्कावरून. तर तिथली रेंज सिलेक्ट करायची आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला किती नंबरचा लार्ज हवा आहे ते या ठिकाणी आपण एक नंबरचं सिलेक्ट करणार आहोत लार्ज. यानंतर कंस पूर्ण करणार आहोत. त्यानंतर इकडचं मॅच झाल्यानंतर काय दाखवायचं आहे तर हे दाखवायचं आहे. तर हे पुन्हा सिलेक्ट करून घ्यावं लागणार आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर आपण काय करणार आहोत की आपल्याला इंडेक्समध्ये एक्झॅक्ट मॅच हवी आहे, त्यामुळे आपण 0 टाईप करणार आहोत आणि एंटर मारणार आहोत आणि येस. या ठिकाणी नॉट ॲप्लिकेबल दाखवलेलं आहे का, तर प्रॉब्लेम असा झालेला आहे की या ठिकाणी मॅच लार्ज C2 to C28. तर या ठिकाणी B20 हे मी केलेलं आहे. तर या ठिकाणी बीच्या ऐवजी सीच हवं आहे. तर सर्वात जास्त मार्क असणारा विद्यार्थी समजा 825 हे लार्ज आहे, तर तो विद्यार्थी आहे कोले वेदांत प्रसाद. समजा या विद्यार्थ्याचे मार्क मी जर कमी केले, 825 ऐवजी जर मी समजा 660 मार्क जर टाकले तर या ठिकाणचा लार्ज जो आहे एक नंबर तो बदलणार आहे. तर पाटील दर्शन भास्कर याचे मार्क सर्वात जास्त असणार आहेत. तर समजा मी समजा आवटी याचे मार्क जर मी समजा वाढवले तर याचं नाव दाखवणार आहे. तर हे ऑटोमॅटिक फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. इंडेक्स आणि मॅच फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. यानंतर खास मॅच जो फॉर्म्युला आहे हा आपण कसा वापरायचा तो पाहणार आहोत. तर मॅच हा फॉर्म्युला जो आहे समजा या ठिकाणी इथं मी स्मॉल फॉर्म्युला वापरलेला आहे. स्मॉल फॉर्म्युला म्हणजे या ठिकाणी स्मॉल जे असणार आहे, तर समजा 519 हे स्मॉल आहेत पा या ठिकाणी सर्वात, आणि हा 519 हा इथं आहे. मग यानंतर आपल्याला हे सेलचं लोकेशन आपल्याला दाखवणार आहे, म्हणजे हे जे 7 आहे तर हे या ठिकाणचा अंक हे दाखवणार आहे. इथं जर 0 घेतलं तर 7 दाखवणार आहे. त्यानंतर जर 2-11 टाकला तर नॉट ॲप्लिकेबल म्हणत आहे. पा 0 म्हणजे पहिला आकडा दाखवणार आहे, म्हणजे या ठिकाणी हा आकडा या ठिकाणी नंबर आपल्याला दाखवत आहे. हा फॉर्म्युला मी जे पगार बिल आपला असतो त्यामध्ये हा फॉर्म्युला वापरलेला आहे. पे मॅट्रिक्समध्ये हा फॉर्म्युला मी वापरलेला आहे. तर तुम्ही हे मॅच फॉर्म्युलाचा वापर करू शकताय. यानंतर असणार आहे तो म्हणजे एच लुकअप. तर व्ही लुकअप सारखाच हा एच लुकअप आहे. व्ही लुकअपमध्ये आडवे रकाने असतात, तर एच लुकअपमध्ये सॉरी व्ही लुकअपमध्ये उभे रकाने असतात तर एच लुकअपमध्ये आडवे. समजा जर अशा प्रकारचे कंडिशन तुमच्या काय असतील, आडवे रकाने आहेत, आडव्याच्या ऐवजी खालची एक रक्कम हवी आहे. समजा या ठिकाणी 5.1 आहे, म्हणजे 5.1 ऐवजी इथं 5 हवं आहे. तर या ठिकाणी हा फॉर्म्युला मी वापरलेला आहे. याचा हा सिंटॅक्स आहे एच लुकअपचा. तर या सिंटॅक्सप्रमाणे हा व्हिडिओ तुम्ही ह्या व्हिडिओप्रमाणे तुम्ही करू शकताय. तर या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त एच लुकअप घ्यायचं आहे. त्यानंतर हे दोन्ही सेल सिलेक्ट करायचे आहेत अशा प्रकारे. यानंतर सॉरी इथं एक राहिलेलं आहे, तर कुठलं व्हॅल्यू आपल्याला मॅच करायचं आहे ते देऊन स्वल्पविराम. यानंतर आपल्याला
जे आहे ट्रू आणि फॉल्स घ्यायचे आहेत, एक जर घेतलं तर अशा प्रकारे, किंवा एक ऐवजी आपण जर फॉल्स घेतलं तर एक्झॅक्ट मॅच होणार आहे. तर या ठिकाणी एक आकडा द्यायचा राहिलेला आहे आपल्याला. तर समजा आपण जर एकच घेतलं तर 5.1 येणार आहे, आणि या ठिकाणी जर आपण दोन घेतलं तर 5.1 खालची ही रक्कम येणार आहे. आणि या ठिकाणी जर समजा मी यस म्हटलं तर या ठिकाणी जर मी 3 घेतलं तर ते यस म्हणणार आहे. तर का म्हणणार नाही आहे, तर B4822 क्यू आहे, तर या ठिकाणी खाली घ्यावं लागणार आहे. किंवा Q2 ऐवजी मी जर Q3 घेतलं तर यस म्हणणार आहे. तर अशा प्रकारे या अंकाऐवजी जर आपल्याला दुसरा हवा असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे एच लुकअप फॉर्म्युला वापरू शकता. तर एच लुकअप ऐवजी एच लुकअप नंतर आपण पाहणार आहोत तो म्हणजे इफ आणि अँड फॉर्म्युला. तर इफ हा फॉर्म्युला आणि अँड फॉर्म्युला वापरण्याचं कारण म्हणजे जर आपल्याला दोन रिक्वायरमेंट असतील तर ते आपण या इफ आणि अँड फॉर्म्युलाच्या साईन वापरू शकतो. उदाहरणार्थ समजा आपल्याला या ठिकाणी फक्त मुली मुलींचं म्हणजे यफ जे आहेत, या यफ म्हणजे मुलींचंच फक्त आपल्याला नावं हवे असतील, यातून आपल्याला जर प्रिझर्व करायचं असेल तर या ठिकाणी आपण इफ आणि अँड फॉर्म्युला वापरू शकतो. तर 700 जास्त मार्क असणारे आहेत, फक्त आपल्याला मुलींची नावं हवी आहेत, तर या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म्युला दिलेला आहे. पहा, तर या ठिकाणी फक्त आता इथं यफ आहे, तर इथं याच ठिकाणी यफ मी सिलेक्ट केलेलं आहे. म्हणजे जर यफ असेल आणि या ठिकाणी जर 700 जास्त असतील, म्हणजे दोन कंडिशन मी इथं मॅच केलेले आहेत, असं असेल तर आपल्याला काही रिझल्ट हवा असेल तर यासाठी हा इफ अँड फॉर्म्युला वापरायचा आहे. पहा, यानंतर पुढचा फॉर्म्युला असणार आहे तो म्हणजे काउंट इफ. तर काउंट इफ फॉर्म्युला जो आहे निकाल तयार करण्यासाठी आपण वापरत असतो. पहा, तर श्रेण्या मोजण्यासाठी विद्यार्थ्यांच्या ज्या श्रेण्या असतात, तर A1 किती, A2 किती, अशा प्रकारच्या जर श्रेण्या मोजायच्या असतील तर अशा प्रकारचा हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. तर काउंट इफ घ्यायचं आहे, त्यानंतर कुठल्या आपल्याला श्रेण्या मोजायच्या आहेत त्या सेलचं लोकेशन द्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं D3 म्हणजे A1, समजा इथं आपण टाईप करून A1 पण असं पण देऊ शकतो मराठीमध्ये. तरी पण हे मोजणार आहे. तर अशा प्रकारे हा काउंट इफ हा जो फॉर्म्युला आहे श्रेणी मोजण्यासाठी वापरू शकतो. यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे मीन. तर मॅक्झिमम हा फॉर्म्युला जो आहे, या मॅक्झिमम फॉर्म्युलाचा हा ऑपोजिट फॉर्म्युला आहे तो म्हणजे मीन. मिनिमम आपल्याला जर व्हॅल्यू काढायची असतील तर यासाठी मीन हा फॉर्म्युला आपण वापरू शकतो. यानंतर पुढचा फॉर्म्युला असणार आहे तो म्हणजे इज ब्लँक. आता इज ब्लँक हा जो फॉर्म्युला आहे, तर हा फॉर्म्युला मी या ठिकाणी वापरलेला आहे. इज ब्लँक म्हणजे जर एखादा सेल ब्लँक असेल तर ते फक्त काय करत आहे, ट्रू दाखवतो. पा, हा सेल मोकळा आहे तर या ठिकाणी फक्त ट्रू दाखवणार, बाकी ठिकाणी फॉल्स दाखवणार आहे. जर हजर गैरहजर अशा प्रकारे जर तुम्हाला काढायचा असेल तर हा इज फॉर्म्युला हा वापरू शकता. आणि या ठिकाणी मी काउंट इफ न फक्त फॉल्स मोजलेले आहेत. आणि या ठिकाणी फॉल्स किती आहेत तर विद्यार्थी 24 आहेत, तुम्ही पाहू शकताय. पहा, एकूण 24 विद्यार्थी आहेत, यापैकी हजर जे आहेत ते 22 आहेत. या ठिकाणी एक गैरहजर आहे या ठिकाणी, आणि इथे एक गैरहजर आहे. तर हजर गैरहजर असं काउंट करण्यापेक्षा आपण जर हे अशा प्रकारचे जर फॉर्म्युले वापरले इज ब्लँक सारखे, तर आपण ऑटोमॅटिक काढू शकतो. यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे नाऊ. तर नाऊ हा जो फॉर्म्युला आहे हा तुमचं इथं कम्प्युटरचे जे डेट आहे, समजा 14/4/2019 टाईम जो आहे, हा ऑटोमॅटिक जर आपल्याला या ठिकाणी घ्यायचा असेल तर इज इक्वल टू नाऊ आणि कंस पूर्ण असं जर टाकलं तर या ठिकाणी येणार आहे. का ज्या पद्धतीने तुमच्या कम्प्युटरची डेट चेंज होईल, जर मी समजा ही फाईल उद्या ओपन केली तर या ठिकाणी 14/4 ऐवजी 15/4 दाखवणार आहे. नाऊ फॉर्म्युलाचा वापर करून आपण आजची जी चालू डेट आहे ही या ठिकाणी टाकू शकतो. तुम्ही जर दाखला वगैरे त्यात तुमचं जर सॉफ्टवेअर असेल एखादं एक्सेलमध्ये, तर या ठिकाणी दाखला सोडल्याचा जो दिनांक आहे, तर तुम्ही आत्ताचा दिनांक जो आहे तो तुम्ही ज्यावेळेस फाईल ओपन कराल त्यावेळेस तो दिनांक येणार आहे. तर अशा प्रकारे नाऊ हा फॉर्म्युला वापरू शकताय. यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे ॲव्हरेज. ॲव्हरेज म्हणजे सरासरी. तर या ठिकाणी 3 अंक आहेत, 1000, 2000 आणि 3000, यांची सरासरी आपल्याला माहीत आहे की 2000 ही येणार आहे. पण जर रँडम अंक जर वेगळे असतील, समजा या ठिकाणी मी जर वापरलं की 925 जर वापरलं, कि
किंवा या ठिकाणी 850 वापरलं किंवा या ठिकाणी जर 600 वापरलं तर यांचं काय येणार आहे, 792 हा ॲव्हरेज येणार आहे. नववीच्या निकालामध्ये ॲव्हरेज हा फॉर्म्युला मी वापरलेला आहे. तर अशा प्रकारे ॲव्हरेज फॉर्म्युला वापरून तुम्ही कमी वेळामध्ये ॲव्हरेज काढू शकता. यानंतर पुढचा फॉर्म्युला फॉर्म्युला नाही म्हणता येणार, पण याला हे साईन आहेत पा, या साईनचा पण फार उपयोग आहे. तर पहिलं जे साईन आहे याच्यामध्ये मी काउंट इफचा जो फॉर्म्युला वापरलेला आहे, तर या ठिकाणी पहा जो फॉर्म्युला मी तयार केलेला होता, समजा इकडं मला करायचं आहे की काउंट इफ सी ओ यू काउंट काउंट इफ आणि इकडं मी रेंज देणार आहे, तर मला काउंट करायच्या आहेत श्रेण्या. पण हे काउंट इफ हा जो फॉर्म्युला आहे एका सेलमध्ये तयार केल्यानंतर मला जर दुसऱ्या सेलमध्ये वापरायचं असेल तर मात्र या ठिकाणी अडचण येते. बा काउंट इफ D3 मी काउंट करणार आहे, अ एकमध्ये या ठिकाणी एक विद्यार्थी आहे. पण ज्यावेळेस हा फॉर्म्युला ज्यावेळेस मी खाली ओढणार आहे त्यावेळेस हे पहा या ठिकाणी 24 विद्यार्थी जे आहेत ते दाखवायला हवेत, या ठिकाणी 21 दाखवलेले आहे. तर ही चूक का होते, तर यासाठी आपण जे डॉलरचं साईन आहे ते वापरायचं असतं. बा डॉलरचं साईन या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे. ज्यावेळेस मी हा फॉर्म्युला ड्रॅग खाली करतो त्यावेळेस हा फॉर्म्युला एका सेलनं खाली जातो आहे. म्हणजे ज्यावेळेस फॉर्म्युला या ठिकाणी होता त्यावेळेस या फॉर्म्युलानं काय केलं की इथपासून काउंट करायला सुरुवात केली, परंतु हा फॉर्म्युला ज्यावेळेस मी खाली ओढला त्यावेळेस त्याने एक घर खाली सरकले. तर असं नको आहे आपल्याला, म्हणजे खाली सरकायला नको हवं आहे. तर या ठिकाणी B2 मी काय करणार आहे की डॉलरचे साईन जे आहेत ते डॉलरचे साईन या ठिकाणी टाकून घेणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे डॉलरचे साईन टाकल्यानंतर मी फक्त एंटर करणार आहे. मला D3 जो आहे हा सेलचा जो रकाना आहे हा सेलचा रकाना मूव्ह व्हायला नको आहे, सॉरी मूव्ह व्हायला हवा आहे, परंतु जे श्रेण्या ज्या आहेत त्या मूव्ह व्हायला नको आहेत. यासाठी मी हा फॉर्म्युला जो आहे काउंट इफचा सॉरी डॉलरचं साईन जे आहे ते वापरणार आहे. यानंतर जर मला आणखी दोन सेल जर एकत्र करायचे असतील, मला समजा उदाहरणार्थ 1 आणि हा 7 नंबरचा जो सेल आहे तो ऑटोमॅटिक या ठिकाणी हवा असेल, तर मी काय करणार आहे तर E3 एकदा क्लिक करणार, अँडचं साईन टाकणार आणि जो सोल जे सेल मला हवं आहे, समजा मला E4 ऐवजी जर मला समजा हा E7 हवा असेल तर मी क्लिक करणार आहे, एंटर मारणार आहे, तर 15 व्हॅल्यू येणार आहे. या ठिकाणचं 1 आणि या ठिकाणचं 5 अशा प्रकारचं 15 हे येणार आहे. तर या ठिकाणी काउंट इफ आणि हा फॉर्म्युला आता मी ज्यावेळेस खाली ओढणार आहे त्यावेळेस 24 येणार आहे. तर अशा प्रकारे काउंट इफचा फॉर्म्युला किंवा कुठलाही फॉर्म्युला जर वापरला तुम्हाला जर असं वाटतंय की याने रेंज आपली हलवू नये यासाठी हे डॉलरचे साईन तुम्ही वापरू शकता. यानंतर पुढचा आहे तो म्हणजे रँड बिटवीन. जर आपल्याला काही रँडमली जर नंबर काही जर आपल्याला जनरेट करायचे असतील तर अशा प्रकारचा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकता. आता समजा मला 1 ते 8 जर नंबर रँडमली जनरेट करायचे असतील तर मी इथं 1 देणार आहे आणि या ठिकाणी 8. मला जर समजा 5 हवे असतील तर 5 हे जे नंबर आहेत ते जनरेट ऑटोमॅटिक होणार आहे. ज्या ज्यावेळेस मी फाईल ओपन करेल त्या त्यावेळेस या ठिकाणी हे नंबर जे आहेत ते ऑटोमॅटिकली रँडमली जनरेट होणार आहे. समजा या ठिकाणी मी जर दिला 9 तर 7 किंवा 9 अंक हे ऑटोमॅटिकली जनरेट होणार आहे. ज्या ज्यावेळेस मी हे रिफ्रेश करेल त्या त्यावेळेस वेगळे अंक जनरेट होतात. अशा प्रकारचं तुम्हाला काही काम असेल तर तुम्ही रँड बिटवीन हा फॉर्म्युला वापरू शकता. यानंतर पुढचा आहे तो म्हणजे काउंट इफ्स. आता या ठिकाणी मी अगोदरचा जो व्हिडिओ जो अपलोड केलेला होता तो म्हणजे गावपंचिका. या गावपंचिकेमध्ये मी एक म्हणजे हे तयार केलेलं आहे की जर विद्यार्थ्यांचं नाव किंवा कुटुंबाची माहिती भरल्यानंतर जर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं वयानुसार जर आपल्याला हे करायचं असेल किंवा काही क्रायटेरिया मॅच करून जर आपल्याला प्रिझर्व करून जर माहिती डाटा जी आहे ती जर एकवटीमध्ये आणायची असेल तर अशा ठिकाणी मी हा काउंट इफ्सचा जो फॉर्म्युला आहे तो वापरलेला आहे. काउंट इफ हा काउंट इफ्स याच्यामध्ये दोन एक फरक आहे पहा. तर काउंट इफ्सचा जो फॉर्म्युला आहे तुम्ही फक्त एकच कंडिशनली तुम्ही ते काउंट करू शकताय, परंतु काउंट इफ्समध्ये तुम्ही कितीही कंडिशन या ठिकाणी देऊ शकताय. जसे की मी दिलेले आहेत, समजा मला श्रेण्या जे काढायच्या आहेत तर हा काउंट इफचा फॉर्म्युला काय करणार आहे, मला मुलांच्या श्रेण्या वेगळ्या काढायच्या आहेत आणि मुलींच्या श्रेण्या वेगळ्या काढायच्या आहेत. तर मी काय करणार आहे काउंट इफचा फॉर्म्युला दिल्यानंतर समजा इज इक्वल टू मी देणार आहे काउंट इफ्स. हा काउंट इफ्स मी दिल्यानंतर मी सेलचं जे लोकेशन आहे ते मी या ठिकाणी घेणार आहे पहा B22 to B25 या ठिकाणी 12 मुलं आणि 12 मुली आहेत. तर मला फक्त मुलांच्या श्रेण्या काढायच्या आहेत. त्यानंतर मी हे कंस देऊन मला श्रेणी जी आहे ती या ठिकाणी मी दिलेली आहे 1.
परंतु या ठिकाणी मला फक्त मूलच घ्यायचे आहेत. जर मी नुसता काउंट इफ हा फॉर्म्युला वापरला तर यामध्ये या ठिकाणचे अ1 मधले जे विद्यार्थी आहेत ते सगळेच येणार आहेत, म्हणजे मुलं आणि मुली सगळे येणार आहेत, पण मला फक्त मुलं घ्यायचे आहेत. तर मी काय करणार आहे, काउंट इफ्स हा फॉर्म्युला वापरणार आहे. यानंतर मला मुलं पण इकडं हे फक्त मुलेच जे आहेत ते मॅच झालं पाहिजे, म्हणून मी या ठिकाणी सिलेक्ट करणार आहे. हे केल्यानंतर मी हे करणार आहे, स्वल्पविराम देऊन फक्त मला मुलं हवी आहेत म्हणजे मुलं या ठिकाणी मी हे फक्त करणार आहे आणि एंटर करणार आहे. तर या ठिकाणी मुलांमध्ये अ1 मध्ये फक्त मुलं आहेत, पण या ठिकाणी मुलं 1 ते 12 पर्यंत मुलं आहेत. पहा, या ठिकाणी फक्त मुलं आहेत आणि यामध्ये मुलांमध्ये एकच विद्यार्थी आहे की तो फक्त अ1 मध्ये आहे. या ठिकाणी मी डॉलरचे साऊंड साईन जे आहे ते टाकून घेणार आहे, कारण फॉर्म्युला मला पुन्हा मूव्ह झाल्यानंतर रेंज माझी मूव्ह व्हायला नको आहे. या ठिकाणी अशा प्रकारे आता हे D3 मला खाली यायला हवं आहे, म्हणून मी D3 ला घेणार नाही आहे. C2 डॉलरचे साईन टाकून घेणार आहे सगळीकडेच. यानंतर E2 पण मला मूव नको आहे, यासाठी मी याला पण डॉलरचे साईन टाकून घेणार. तर या ठिकाणी असं क्लिक केल्यानंतर फक्त मुलं जे आहेत हेच फक्त यांच्या श्रेण्या हे काउंट इफ्स मोजणार आहे. त्यानंतर हाच फॉर्म्युला मला जर अशा प्रकारचा फॉर्म्युला होता तर मुलींना घ्यायचा आहे, थोडं चेंज करावं लागणार आहे. तर या ठिकाणी काय होणार आहे, मुलं नको आहेत आपल्याला, किंवा अ1 जे आहे ते नको आहे आपल्याला. या ठिकाणी E3 च्या ऐवजी हे D3 यायला हवं आहे आणि या ठिकाणी फक्त मुली यायला हव्यात. तर E च्या ऐवजी मी इथं क्लिक करणार आहे या ठिकाणी आणि ते डॉलरचे साईन टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे मी ज्यावेळेस फॉर्म्युला तयार करणार आहे त्यावेळेस ज्यावेळेस मी खाली ओढणार आहे त्यावेळेस हे मुलींचे ज्या फक्त मुलींच्या श्रेण्या या ठिकाणी येणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही काउंट इफ्स हा फॉर्म्युला वापरू शकता. त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तो म्हणजे टेक्स्ट हा फॉर्म्युला. तर या ठिकाणी जन्मतारीख असेल आणि मला जर याच्यामध्ये समजा फक्त मंथ जर हवे असतील तर मी टेक्स्ट हा फॉर्म्युला वापरणार आहे. यम या ठिकाणी 10 आलेला आहे, मी जर समजा 4 वेळा यम टाकला तर या ठिकाणी ऑक्टोबर हा महिना येणार आहे पण, ठीक आहे. किंवा या ठिकाणी NM च्या ऐवजी मी जर YY टाकलं, म्हणजे इयर जर टाकलं, तर या ठिकाणी 1987 हे याच्यामध्ये येणार आहे. आणि मी फक्त 2च जर टाकलं तर फक्त 87 येणार आहे. तर अशा प्रकारे टेक्स्ट हा फॉर्म्युला तुम्ही वापरू शकताय. यानंतर टेक्स्ट फॉर्म्युलानंतर शेवटचा आहे तो म्हणजे फाइंड. तर समजा आपल्याकडं विद्यार्थ्याचं नाव आहे आणि आईचं नाव आहे, तर आपल्याला आईचं पूर्ण नाव टाईप करण्याची काही आवश्यकता नाही आहे बा. तर त्यासाठी हा जो फाइंडचा जो फॉर्म्युला आहे तो मी या ठिकाणी वापरणार आहे. तर या ठिकाणी बा, फाइंड हा फॉर्म्युला जो आहे, मिड आणि फाइंड असे फॉर्म्युले एकत्र केलेले आहे. तर फाइंड जो आहे तो काय करतो आहे, मिड म्हणजे मधलं जे आहे, म्हणजे या ठिकाणी संमत श्रेणी कावटी असं जर नाव असेल आणि आईचं नाव जर संमती असेल तर आपल्याला हे संमती श्रेणी कावटी हे ऑटोमॅटिक यायला हवं आहे. कारण संमत नाव जाऊन फक्त त्या ठिकाणी आईचं नाव ॲड झाल्यानंतर संमती श्रेणी कावटी अशा प्रकारचं नाव ऑटोमॅटिक यायला हवं. तर या ठिकाणी पहा, हा जो फॉर्म्युला आहे मिड, हा जो फॉर्म्युला आहे MID, अशा प्रकारे आपण फॉर्म्युला जो आहे तो घेऊ शकतो का. या ठिकाणी मी घेणार आहे मीड, हा जो फॉर्म्युला मी अगोदर दाखवलेला आहे. मीड नंतर आपल्याला ज्या ठिकाणचं नाव आहे, समजा या ठिकाणचं नाव आहे, तर मी A2 घेणार आहे. A2 घेतल्यानंतर मला आता फक्त काय करायचं आहे की फाइंड करायचं आहे. काय फाइंड करायचं आहे, तर आपण विद्यार्थ्याच्या नावामध्ये एक जी स्पेस आहे ती ठेवत असतो. तर मी काय फाइंड करणार आहे, तर स्पेस फक्त एक फाइंड करणार आहे. फाइंड केल्यानंतर कुठली स्पेस फाइंड करणार आहे, तर या ठिकाणची स्पेस फाइंड करणार आहे. यानंतर मी +1 वापरणार आहे, +1256 हा आकडा टाकणार आहे. तर कम्प्युटरचा एक अल्गोरिदम आहे की त्यानुसार हा 1256च टाकायचा आहे पण. हे ज्यावेळेस मी टाकणार आहे त्यानंतर मला या ठिकाणी हा फॉर्म्युला कम्प्लीट करून घ्यावा लागणार आहे.
1256 तर अशा प्रकारे श्रेणी गावठी म्हणजे फक्त वडिलांचं नाव या ठिकाणी वेगळं येणार आहे आणि या ठिकाणी मी काय केलेलं आहे अँड साईन वापरलेला आहे या ठिकाणचं संमती हे नाव बी टू पहिल्यांदा घेतलेलं आहे आणि इकडचं नाव एकमध्ये स्पेस दिलेलं आहे आणि ई टू घेतलेलं आहे म्हणजे आईचं नाव मला टाईप करण्याची आवश्यकता नाही आहे. तर या फॉर्म्युलाचा वापर करून मी जे HDMIS नावाचं एक मागच्या वर्षी मे महिन्यामध्येच किंवा एप्रिलच्या एंडला केंद्र शासनाची माहिती भरण्यासाठी अशा प्रकारचे फॉर्म्युले वापरून सरळमधनं माहिती घेऊन मी ती HDMIS वर कॉपी केलेली होती. खूप कमी वेळामध्ये झालेलं होतं बा. तर अशा प्रकारचे फॉर्म्युले तुम्ही वापरू शकताय. तर तुम्हाला जर समजा अशा प्रकारचे फॉर्म्युले हे जर फॉर्म्युले किंवा या व्यतिरिक्त जर तुम्हाला आणखी काय फॉर्म्युले हवे असतील तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला तुम्ही करा कमेंट करा आणि त्या फॉर्म्युलेचं नाव टाईप करा. त्या फॉर्म्युला किंवा तो फॉर्म्युला कसा वापरायचा किंवा त्याचा वापर आपण शिक्षकांसाठी कसं करणार आहोत याचा व्हिडिओ मी नक्की बनवेल. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तर मी आत्ता जे व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीनं मी तुम्हाला एक्सेलचे फॉर्म्युले सांगितले तर हे फॉर्म्युले मी कसे वापरलेले आहेत पा. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की या ठिकाणी इफचा फॉर्म्युला वापरलेला आहे आणि मिड वापरलेला आहे. तर हा जो फॉर्म्युला आहे या ठिकाणी मी हे केलेलं आहे की माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे जे प्रगती पुस्तकं असतात ही प्रगती पुस्तकं मी प्रिंटरवरती प्रिंट करत असतो आणि प्रिंटरवर प्रिंट करत असताना ज्या ठिकाणी जे कार्ड आहेत तर हे छापील कार्ड असतात आणि ज्या ठिकाणी विद्यार्थ्याचं नाव आहे त्याच ठिकाणी बरोबर या ठिकाणचं जे आता समजा हे नाव असेल हे नाव फक्त जायचं असेल तर या ठिकाणी मी हे अशा प्रकारे तयार केलेलं आहे. म्हणजे नोंदणी क्रमांक हा टाईप केलेला आहे. तर या ठिकाणी पुन्हा फॉर्म्युले वापरलेले आहेत. इफचा फॉर्म्युला मी वापरलेला आहे. या ठिकाणी सन आहे हे सन ऑटोमॅटिक येतं बा. त्यानंतर 59 विद्यार्थ्याचं नाव तो विद्यार्थी 5वीत आहे का 6वीत आहे. तर हे जे आहेत परीक्षा यादी या शीटवरून मी आणलेलं आहे. तर या ठिकाणी परीक्षा यादी आहे. परीक्षा यादीमध्ये विद्यार्थ्यांचे नाव आहेत. या ठिकाणी शिक्षकाचं नाव फक्त आपण काय करायचं आहे टाईप करायचं आहे. यानंतर इयत्ता जी आहे ती या ठिकाणाहून आपण घ्यायची आहे. समजा मी जर या ठिकाणी 5वी जर घेतलं तर अशा प्रकारचे एक्सेलचे फॉर्म्युले या ठिकाणी सेट केलेले आहेत की त्या सेट केलेल्या फॉर्म्युलानुसार प्रगती पुस्तकांमध्ये या ठिकाणी 5वी ऑटोमॅटिक येत आहे. मी जर पाठीमागं जाऊन परीक्षा यादीमध्ये जर 6वी सिलेक्ट केलं तर या ठिकाणी ऑटोमॅटिक 6वी येणार आहे. तर इफचा फॉर्म्युलाने मी हे केलेलं आहे. तर भविष्यात माझ्याकडे जर समजा 6वीचं वर्ग शिक्षक पद नसेल दुसरं जर आलं तर सगळं पूर्ण टाईप करण्यापेक्षा मी हे फॉर्म्युले सेट केलेले आहेत. त्या फॉर्म्युल्यानुसार हे काम असं होत आहे पा. 6वी जर 7वीचा वर्ग आला तर मी 7वी सिलेक्ट करेन आणि या ठिकाणी 7वी ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर या ठिकाणी मग आजोबांचं नाव मी टाईप केलेलं आहे. त्यानंतर हे वडिलांचं नाव जे आहे ते ऑटोमॅटिक येत आहे. फॉर्म्युले मी सगळे सेट केलेले आहेत. या ठिकाणी व्यवसाय टाईप करायचा आहे. आईचं नाव टाईप करायचं आहे. आईचं नाव टाईप केल्यानंतर पूर्ण मी आईचं नाव टाईप करत नाही. या ठिकाणी फक्त आईचं नाव जे आहे जे फर्स्ट नेम आहे ते टाईप करतो. टाईप केल्यानंतर ऑटोमॅटिक विद्यार्थ्याच्या आईचं नाव पूर्ण नाव हे ऑटोमॅटिक येतं पा. घरकाम टाईप करावं लागते. मातृभाषा माध्यम जन्मदिनांक टाईप केल्यानंतर या ठिकाणी ऑटोमॅटिक विद्यार्थ्याचं वय येत आहे पा. पत्ता टाईप करावं लागतोय. मोबाईल नंबर टाईप करायचा आहे. वजन उंची एवढं टाईप करायचं आहे. आणि या ठिकाणी हे सगळे फॉर्म्युले वापरून मी काय केलेलं आहे इकडची माहितीही पूर्ण केलेली आहे. समजा या ठिकाणी फक्त विद्यार्थ्याचं आडनाव या ठिकाणी घेतलेलं आहे. यासाठी हे फॉर्म्युले असे तयार केलेले आहेत. लेफ्ट फाइंड फक्त विद्यार्थ्याचं नाव हवं आहे अशा ठिकाणी मी हे फॉर्म्युले दिलेले आहेत. फक्त वडिलांचं नाव हवं आहे अशा ठिकाणी हे फॉर्म्युले दिलेले आहेत. 2018-19 या ठिकाणचं फक्त 8 आणि 9 हे मला प्रिंट करायचं आहे. तर अशा प्रकारचे या ठिकाणचे फॉर्म्युले हे सेट केलेले आहेत. त्यानंतर इथे या ठिकाणी पॅरामीटर सेट केलेले आहेत. इथं ऑटोमॅटिक इयर किंवा फी लुकअपच्या सहाय्यानं मी काय केलेलं आहे विद्यार्थ्यांचं वय जन्मदिनांकानुसार येत आहे पा. तर या ठिकाणी फक्त मी टेक्स्ट घेऊन डे घेतलेला आहे आणि त्यासाठी 18 घेतलेलं आहे. तर टेक्स्ट हा फॉर्म्युला या ठिकाणी वापरला आहे. फी लुकअप वापरलेला आहे. टेक्स्ट वापरलेला आहे. फी लुकअप वापरलेला आहे. तर अशा प्रकारचे फॉर्म्युले वापरून मी हा निकाल जो आहे खूप कमी वेळामध्ये म्हणजे प्रगती पुस्तकं भरून पूर्ण जर निकाल करायचा असेल तर फक्त 2 तास एवढा वेळ लागतो.
जर मॅन्युअली करायचं म्हटलं तर तुम्हाला किती वेळ लागेल तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर अशा प्रकारचे फॉर्म्युले हे शिकू शकताय, शिका आणि आपल्या शाळेमधला एक स्मार्ट टीचर जो आहे तो तुम्ही या फॉर्म्युलाच्या सहाय्यानं बनवू शकताय.